अरे मग वशी केंद्र आम्ही आणि माझं नाव शोभा दिनकर जाधव माझा मुलगा ह्याच्यात होता असं पळायला यायला जायचं होतं आय टीआ करत होता त्यातनं पण त्यानं प्रयत्न केला आणि मी म्हणायची बाबा तुझं नाही तर हे आर्मीचं काय तू करू नको अभ्यास तुला काय होणार नाही तू पडलेला आहेस हाताव हाताचं ऑपरेशन झालेला आहे मग मला ती गॅरंटी होती तरी पण म्हटलं नाही मम्मी मी करणारच करणारच म्हटलं तेनं हे काय घेतला तसा मी बापूसनी प्रार्थना करायला लोक तरी पण बापूसनी मी आपलं कोडे टाकलं बघा बापू करतोय ते अनुभव नाही त्याला तर पण बघा प्रयत्न व्हीत असलं तर जी विच्छा आहे ते तिचं तो उभा राहायला हे जिद्द तिची व्हीत जर असली तर होऊन दे मी पण असे बापूंच्या उपासनेला जायला लागलो तो पण कष्ट करत राहिला मग तो ह्याला गेला भरतीत उतारला भरतीत उतारल्यावर मग दोन भरतीत उतारल्यावर फॉल्ट काढायला लागले तर का छातीत ह्याच्यात नाही म्हणला मम्मी मी जिद्द आहे माझी मी होणारच मग तिसऱ्याच्या ह्याला गेला ते अकॅडमीत गेला ते भरतीत उतारला मग त्यात ते, ते शिलेक्स झाला शिलेक्स झाल्यावर सांगायला लागले तर झालं या आणि तरी पण म्हटलं कसं काय आता बघूया बापूंची कृपा मी बापूसने हात जोडले जी जिद्द आहे म्हणल्यावर होतोय का नाही बघूया आता रत्ना गुरीला, रत्ना गुरीला ना मग रत्नागिरीला रत्नागिरीला तो शिलेक्स झाला रत्नागिरीच ना मागा आल्यावर म्हटलं बघ बाबा आता काय तुझ्या हाताचा फॉल्ट आहे तो मला माहीत आहे तुला मा तुला काही माहीत नाही तू दीड वर्षाचा होतास तेव्हा तुझ्या हाताचं ऑपरेशन झालेलं आहे आणि मला तर काय वाटत नाही हे आत्ता तो ते नाही म्हणलं कसा होतोयचं म्हणलं मी मला दिसतंयच मग त्याला बापूनेच बुद्धी दिली आली मग पुन्हा आम्ही बापूंच्यावर जास्तच असे जा ठेवले उद्या लावायचे हे करायचं इकडं तिकडं उपासनेला जायची मग तो हे झाल्यावर म्हणलं असलेक् झालो आहे म्हणल्या बरोबर म्हणलं अकॅडमी जायचं आता अकॅडमीत जायला लेखी परीक्षा द्यायला आपल्यापाशी पैसे नाहीत आता काय करायचं मी गळ्यातलं मने मंगळसूत्र ठेवलं आणि पोराला पैसे दिलं म्हणलं असं दे आपण बाहेर पडायचं जर तुझी इच्छा असली तर बापू जर घालवीत असलं तुला तर मी कमी पडत नाही मी कुणाचं पण पाय धरतो आणि तुला होतो एक ती आमची परिस्थिती होती मनी मंगळसूत्र सोनारच ठेवलं पंधरा हजार रुपये काढून आणले आणि मी दो असं एक वर्ष गळा झाकून घेतला मनी मंगळसूत्र मी कुणाला दावलं नाही ठेवलेलं त्याला आणि मलाच माहिती मग अशा परिस्थितीनं मी त्यातनं पोरगं म्हटलं कसं आता परीक्षा दिली एक एजंट भेटला तिथं रत्नागिरीतच भेटला त्यानं कागदपत्र घेतलीत म्हणला चार लाख रुपये म्हटला कसा देणार असलास तर तुझं काम होईल तर पोरगं म्हणलं आमचं देतो मी चार लाख रुपये देतो मला फोन केला म्हणलं बाळा कशाला तू तसा म्हटलास आपल्या नशिबात असलं तर होईल चार लाख रुपये आपण कशानं द्यायचं आता दिदीचं लग्न झालंय तीन लाख रुपये कर आपल्या कर्ज आहे आणि आपण कशाने देणार पस्तीस गुंठ रान आहे कोरडभाऊ मी रोज एका ज्या जातोय लोकांना रान वा लोकाचं रान आम्ही वाट्यानं केलेलं त्याच्या जीवावर तुम्हाला शाळा शिकवल्या आणि आपण कशानं करणार एवढं नाही म्हणलं बाळा चार लाख रुपये नको आपल्याला नोकरी नसली तर चालेल तर नाही म्हणलं मग मी माझी जिद्दच आहे चार न दहा लाख रुपये लागून द्यात कर्ज काढत राहायचं म्हणलं मग तेनं तसा म्हणलं बाबा म्हणलं बरं मग तिनं कागदपत्र त्या एजंटानं घेतलेली आपल्या ताब्यात मग पण अकॅडमीत पण त्याला असं स्वप्न पडलं तिथं पडल्यावर स्वप्न मला म्हटलं मम्मी मला असं स्वप्न पडलं की एक असा माणूस आला आहे आणि तो मला असं म्हणाला आहे बाळ बिन पैशाचं काम झाले तू काय सगळं काळजी करू नको मग म्हटलं बाबा ते बापूच आहेत बघ बापूसने मी काही जास्त नाही बापूंच्यावर शरदा हुबाहुबीच आपलं भोळा भोळाभाव करतो या तरी बघ बाप बापू आपल्याशी पाठीशी आहेतच बापूवर आपण भक्ती ठेवूया आणि बापू करतीलच असं पुन्हा आम्हाला आशा वाटायला लागली पुन्हा तिथनं आला तो दोन पोरांचं दोन मार्कातच ती परीक्षा झाली दोन मार्कातच त्या एजंटानं काम केलं नाही मग म्हणला त्यानं सा त्या पोरांचं पण चार चार लाख रुपये देतो म्हटलं होतं तर तरी त्याचं काम केलं नाही आणि मम्मी आपल्या बापूने जर माझं काम केलं तर आपण कशाला त्याला द्यायचं पैसे तर बघ बाबा तर आपण काय करूया आपण लय मोठ्या कोड्यात पडलो या जर तुझ्या योगानं दैवयोगानं जर काम झालं बापूने आपलं काम जर केलं तर चार लाख रुपये आपल्या कर्ज होणार आपल्याला रान नाही घर नाही कशावर काढायचं आणि कशानं त्या माणसाला द्यायचं आणि हे पहिलं आणि तीन लाख रुपये तुमच्या शिक्षणाचं लग्नाचं काय करूया म्हणलं सात लाख रुपये कर्ज होईल आपल्याला आज आज रोग सात रुपये नाहीत काय करूया बाळा आता तर म्हणलं मी त्या माणसाला फोन करतो आणि मम्मी म्हणलं मागं घेऊया ती कागदपत्र तर बघ म्हटलं फोन करून मग अकॅडमीतनं तो फोन केला आणि त्या दिवशी जो आला इकडं आल्यावर कोल्हापुरातनं फोन आला म्हणला म्हणली तर आणि आज परीक्षाच आहे तुझी बाळा ये इकडं लेखी परीक्षेचा निकाल आहे मग त्यानं इथं घरात आल्यावर फोन केला त्या माणसाला म माझी मला उद्या सर माझे मला कागदपत्र पाहिजेत तर तो, तो म्हणलं अरे बाळा असं कसं तुम्ही चार लाख रुपये देतो म्हणलं आहे माझ्या हातात आहेत सगळी आणि तो आत्ता का नाही म्हणालेला आहेस तर माझं नशीब म्हटलं मी जर पास झालो तर म्हटलं झालो नाही जर झालो तर नाही झालो खरं त्या पोरांचं दोन मार्काचं तुम्ही चार चार लाख रुपये दोन पोरांचं घेतो तो म्हटला असा दोन दोन मार्कात पोरं गेलेत त्यांचं काम तुम्ही केलं नाहीस आणि माझं खर्चीला कशावरनं तर तुझी काही कागदपत्र मिळणार नाहीत आणि तू तू पास होणारच आहेस आणि चार लाख रुपये तुला द्यावंच लागतील बागा, तुमीछ बागा, तुमीछ आता मम्मी म्हटलं काय करायचं ग आपण लय मोठे फासक्यात अडाकलोय नाही म्हटलं बापूंचे काय बापू करतील ते करतील म्हटलं बापूंच्या जीवावरच आम्ही दोघं पण ठामपणानं उभा राहिलो बापू बघा तुम्हीच बघा आणि तुम्हीच आताही करा मग लगेच त्या माणसाचा दुसऱ्या दिवशी फोन आला बाबा मी उद्या दहा वाजता दोन वाजता तुझी कागदपत्रं घेऊन येतो एजंटच म्हणला ते आणि तो स्वतः घेऊन आला घरला आणि त्याची ती डॉक्युमेंट सगळी मग आम्हाला माझ्या पोराच्या हातात मिळाली मिळाल्यावर ते लगेच आणि अकॅडमीत गेला ते का एका दोन दिवसाचं होतं ते लेखी परीक्षा देऊन आला आणि पुन्हा त्याचं झालं ते अकॅडमीतला सगळा कोर्स झाल्यावर लेखी परीक्षा दिल्यावर घरात आला घरात येऊन बिनधास आम्ही तिग्ग तिग्ग झोपलो काहीच असं नाही तरी पण म्हणलंच त्या दिवशी सकाळच्यापर्यंत मग मी आज बुधवार आहे आणि आज निकाल आहे अक्या हे जा माझा बघ आर्मीचा आणि ते बघ तुझ्या बापूने जर आज काम केलं तर आजच मग झालं बघ मी सिलेक्शन मी आज आर्मीत जाईल नाही आज जर नाही झालं तर नाहीच मी मग नाहीच बघ मला काहीतरी मग करावंच लागणार आहे जाऊन तिकडं म्हणलं म्हणलं बघ बापू माझं करणारच आहे तर बघ मला दिसते करते तीच म्हटलं आणि बिंदास आम्ही झोपलो शांत तिघं ज्या तिघं माझं मालक मी आणि पोरग आणि तो तरी त्या दिवशीच बुधवार तीन वाजता तरी सगळं मोबाईलवरनं सगळं ह्याच्यावरनं झालं अक्षय दिनकर जाधव यांचं त्याचं जा नावच आलं मग सगळे घरला गाड्या घेऊन छान सगळे आनंदात सगळे आलीत आणि मग पोरगं उठलं खरं का खोटं बघून बघायसाठी ते दुसऱ्या गावाला गेला ते म्हटला माझं खरं का खोटं आहे बघावं तरी म्हंटलं कसं नाव माझंच आहे का दुसरं कुणाचं आहे चिकुर्ड्याला गेला आणि नेट कॉपीवरती बघितलं तर हेजच नाव आले मग ते आला ते आला तो आम्ही सगळी सगळी आराखली खरं तो लय रडायला लागला त्याला आनंदाचंच रडा आलं लय रडायला लागला का तर म्हटलं माझ्या आईवडिलां एवढं लोकाचा रोजगार करून मी तुमच्यात कामाला येऊ का म्हणून शा एवढं पैसे शिक्षणाला गाठले आणि माझा आज विजय झाला बाबा खरं याचाच विजय होतो म्हटलं तो आपण असं चांगलं नेतेन राहूया काय कमी पडत नाही बापू काय कमी पडणार नाही आज रोग आत्ता तो दिल्लीला आहे दोन वर्षे झाले हरिओम अमृतने